गाव पातळीवर सरपंचांनी कृतीशील विचार समोर ठेवून काम केलं पाहिजे असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी सांगितलंय पुण्यात आयोजित एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेचं महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन आणि नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यात त्या आज बोलत होत्या गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्वाची असून त्यांनी सर्वसमावेशक धोरण समोर ठेवून काम केलं पाहिजे पंचायत ते संसद या प्रवासात सरपंच हे केवळ पद नाही तर तो सर्वसामान्यांचा विश्वास आणि सन्मान आहे असं त्या म्हणाल्या केंद्र सरकारनं गाव पातळीपर्यंत दिलेल्या विविध योजना समजून घेऊन त्यांचा फायदा सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवणं ही सरपंचाची जबाबदारी आहे गावांच्या विकासातूनच देशाची उभारणी होणार आहे असं भारती पवार यांनी यावेळी सांगितलं यावेळी एमआयटी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड अभिनव ग्रुपचे ज्ञानेश्वर बोडके उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली